इयत्ता सहावी सामान्य विज्ञान पाठ दुसरा सजीव सृष्टी। थोड़े आठवा, चित्रातील विविध घटकांची यादी करून ते सजीव आहेत की निर्जीव ते ठरवा। सजीवांची लक्षणे, आपल्या सभोवताली अनेक प्रकारची प्राणी आणि वनस्पती आढळतात, त्यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात, तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो। निर्जीवांमध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येत नाहीत, ही वैशिष्ट्ये म्हणजेच सजीवांची लक्षणे आहेत। या लक्षणांचा आपण अभ्यास करूया। सांगा पाहू, चित्रातील पिल्ले आणि प्रौढ यांच्यात कोणकोणते फरक दिसून येतात? बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते। वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादींमध्ये वाढ होत असते। सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो। मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्षे लागतात। कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो याबाबत माहिती मिळवा। करून पहा, कुंडीमध्ये लावलेल्या एखाद्या रोपट्याच्या टोकाशी दोरा बांधा व तो सरळवरती एका खुंटी किंवा खिळ्याला ताणून बांधा। 10 ते 15 दिवसांनी निरीक्षण करा, काय दिसते? वनस्पतीची झालेली वाढ कशामुळे आपल्या लक्षात येते? सर्व वनस्पतींमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी आणि उंची वाढत असते। वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटत नाहीत। सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंतच होत असते, वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते। सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते। जरा डोके चालवा, आंबा, वड, पिंपळ आणि बांबू, नारळ, ताड या झाडांच्या वाढीत कोणता फरक दिसून येतो? वाढीसाठी अन्नाची आवश्यकता। वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साइड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात। ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानामध्ये होत असते। पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात। या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात। वनस्पतींमधील हरितद्रव्यामुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात। प्राण्यांचे अन्न ग्रहण, प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसते, प्राणी स्वतःचे अन्न तयार करत नाही, ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात। शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात, तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात। अन्न ग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे लक्षण आहे। निरीक्षण करा व चर्चा करा। वनस्पतीचे पान, सजीवाचे श्वसन
स्वतःच्या नाकासमोर हात धरा किंवा छातीवर हात ठेवा, काय जाणवते? झोपलेल्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाल दिसून येते? सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साइड वायू शरीराबाहेर सोडणे यालाच श्वसन म्हणतात. मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये असतात, तर वनस्पती त्यांच्या खोड आणि पानांवरील सूक्ष्म छिद्रांवाटे श्वसन करतात. श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. थोडे आठवा, आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचा शरीरात उपयोग होतो का? निरुपयोगी अन्न पदार्थांचे कशामध्ये रूपांतर होते? उत्सर्जन. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना उत्सर्ग म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. उदाहरणार्थ, काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूत पानगळ होते. वनस्पतींच्या पानांमध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडतात. करून पहा, एक प्लास्टिकची पारदर्शक पिशवी घ्या. चित्रात दाखवल्याप्रमाणे वनस्पतीच्या एका पानावर ती बांधा. 6 ते 7 तासानंतर निरीक्षण करा. काय दिसते? पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात, म्हणजेच वनस्पती बाष्परूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. उत्सर्जन हे सजीवांचे लक्षण आहे. जरा डोके चालवा. बाभूळ, शेवगा या वनस्पतींच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ काय आहे? निरीक्षण करा व चर्चा करा. डोळ्यांवर अचानक प्रकाश पडला, तुम्ही हे अनुभवले आहे का? या क्रिया घडल्यानंतर काय बदल जाणवतात? डोळ्यांवर अचानक प्रकाश पडला, हाताला अचानक कोणी चिमटा काढला किंवा टाचणी टोचली, लाजळूच्या पानांना हात लावला, किंवा दिवस मावळल्याने अंगणातील अथवा रस्त्यांवरील विजेचे दिवे लागले व भोवती कीटक जमा झाले. चेतन क्षमता व हालचाल. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गाई मशीनच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर त्यांचे उभे राहणे, इकडून तिकडे फिरणे, एखाद्या गायीचे हंबरणे, या सर्व त्यांच्या हालचाली आहेत. अंगणात लावलेली वेल सुद्धा आधाराच्या दिशेने झुकते. कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर ती सूर्यप्रकाशाकडे झुकलेली दिसते, म्हणजे तिची हालचाल होते. सजीवांमध्ये हालचाल ही स्वयंप्रेरणेने होते. सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. चेतना क्षमता हे सजीवांचे लक्षण आहे. जरा डोके चालवा. सुरुवातीला दिलेल्या उदाहरणांमध्ये चेतना कोणती व प्रतिसाद कोणता, वनस्पती व प्राणी यांच्या हालचालीमधील मुख्य फरक कोणता? सांगा पाहू, चित्रातून काय लक्षात येते? प्रजनन किंवा पुनरुत्पादन. सजीव स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करतात.
काही सजीव पिल्लांना जन्म देतात तर काही अंडी घालतात, त्यातून पिलाचा जन्म होतो। वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यापासून वनस्पतीची नवीन रूपे तयार होतात। सजीवांसारखा स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात। प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे। जरा डोके चालवा। पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी व वनस्पती आजही का टिकून आहेत? निरीक्षण करा व चर्चा करा। ठराविक आयुर्मान। जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात। प्रजननानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो, म्हणजेच सजीव मृत्यू पावतात। विविध प्राणी आणि वनस्पतींचे आयुर्मान म्हणजेच जीवनकाल वेगवेगळे आहेत। उदाहरणार्थ कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्षे असते, तर शहामृग हा पक्षी सुमारे 50 वर्षे जगतो। सजीव नेमके कसे आहेत, ते कसे तयार झाले आहेत, कशापासून तयार झाले आहेत, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील। माहित आहे का तुम्हाला? दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापेगॉस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्षे असते। मेफ्लाय या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासांपर्यंत असते। मधमाशांचे पोळे, एखादी भिंत यांचे निरीक्षण करा, ते कशाचे बनलेले असतात ते बघा। मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग म्हणजे खण किंवा कप्पे तुम्हाला दिसले असतील। हे खण एकमेकांना जोडले गेल्याने मधाचे पोळे तयार होते। घराच्या भिंती सुद्धा विटांनी बांधलेल्या असतात। या सर्व विटा एकमेकांशी जोडल्या की भिंत तयार होते। पेशीमय रचना। सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी म्हणतात। सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या सहाय्यानेच पार पाडतात। काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात। तर ते सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात, त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात। अमीबा व काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय सजीव आहेत, तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांद्याचे रोप ही सर्व बहुपेशीय सजीव आहेत। सजीव एकपेशीय असो अथवा बहुपेशीय, सजीवातील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसतात। पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे। कोण काय करते? भारतातील विविध भागातील वनस्पती आणि प्राण्यांचे सर्वेक्षण संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890 आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 स्वतंत्रपणे करतात। परिसरात एखादी अनोळखी वनस्पती अथवा प्राणी आढळल्यास या संस्थाशी संपर्क करून आपल्याला त्यांची माहिती मिळवता येते।
सांगा पाहू, वनस्पती आणि प्राणी आपल्याला कसे उपयुक्त ठरतात? उपयुक्त सजीव। घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात, जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी, तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो। प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात। कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात। मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात, तर घोडा, बैल, उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात। गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे। अपायकारक सजीव। आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात। उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोगाचा प्रसार होतो। झुरळे, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात। उवा, गोचिड यामुळे अनेक रोग पसरतात। तर काही प्रकारच्या विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यूही उद्भवू शकतो। जंगलातील हत्ती मानवी वस्ती शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात। प्राण्यांमध्ये काही वनस्पतीही अपायकारक ठरतात। उदाहरणार्थ गाजर गवत, अनावश्यक तण, अमरवेल इत्यादी। खास कुईलीच्या शेंगा, अळूची पाने यांना हात लावला तर आपल्याला हाताला खास सुटते। कणेर, घाणेरी या वनस्पतींचा वास उग्र असतो। धोत्रा ही वनस्पती विषारी आहे। कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली की पिण्याचे पाणी दूषित होते व त्यामुळे आजार पसरतात। हिंस्र सजीव। जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्त्र प्राणी म्हणतात। उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या असे प्राणी काही वेळेस जंगल तोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानव वस्ती शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी व मानव यांचे बळी घेतात। माहिती मिळवा। आपल्या सभोवताली आढळणारे विविध वनस्पती व प्राणी यांच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक व डिस्कवरी या वाहिन्यांवरील कार्यक्रम बघा। मिळवलेल्या माहितीच्या आधारे वर्गात चर्चा करा। हे नेहमी लक्षात ठेवा, निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या गरजा भागवतात। आवश्यक असेल तेवढाच त्यांचा उपयोग करून घ्यावा। विनाकारण वनस्पतींची पाने, फुले, फळे तोडू नये। प्राण्यांची शिकार करू नये। त्यांना त्रास देऊ नये। वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे।